जालन्याचे जिल्हाधिकारी कार्यालयात सभागृहामध्ये जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आणि पावसाळ्याच्या तोंडावर दिली आहे. याविषयी सविस्तर माहिती त्यांनी दिली आहे. जालना जिल्ह्यात मागील कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला विषय म्हणजे पीक कर्ज हा विषय होय. कारण शेतकरी रोज बँकेत खेट्या मारून थकून जातो, मात्र बँक या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची दमडी सुद्धा पीक कर्जाच्या माध्यमातून देत नाही. त्यामुळे या सगळ्या संदर्भात जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी शासन दरबारी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने ते पालकमंत्री अतुल सावे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. पालिका आयुक्तांना सक्त ताकीद दिली आहे की मागच्या दोन बैठकीमध्ये सगळ्या आमदारांनी, उरणट्याल साहेब असतील, बबनरावजी असतील, सगळ्यांनी यांनी अतिक्रमावरती भर दिला होता की ते काही ॲक्शन घेत नाही. त्यांना आम्ही 10 दिवसाचा वेळ दिलेला आहे की 10 दिवसात आपण जो वेळ नाही, कारण की ऑलरेडी बबनराव लोणीकरांनी त्याच्यामध्ये लक्षवेधी लावलेली आहे. मग त्या लक्षवेधीमध्ये आम्ही त्याच्यात त्यांच्यावर कारवाई करू. आजच्या DPDC मध्ये अधिकाऱ्यांवर बरेच ताशेरे मारण्यात आले, काय यावर आपण ॲक्शन घेणार किंवा काय आपलं ॲक्शन? असं नाही, अधिकाऱ्यांवर याच्याकरता की मध्ये काय झालं, 2-3 महिने आचारसंहितेच्या नावाखाली अधिकाऱ्यांनी थोडासा हलगर्जीपणा केला आणि त्यामुळे कित्येक गोष्टी रंगाळल्या, जसं MSEB असेल, काही असेल, जलजीवन मिशन असेल. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की पुढच्या आम्हाला जर महिन्याभरात त्याच्यामध्ये हे नाही आलं इम्प्रूव्हमेंट, तर नक्कीच आम्ही या सगळ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू. हां, मी सांगितलं ना, आता आम्ही टार्गेट दिलेलं आहे, त्या टार्गेटमध्ये त्यांनी करायला पाहिजे असं आम्ही त्यांना हे केलेलं. नाही, ग्लोबल स्कूलच्या धनगर विद्यार्थ्यांसाठी माझ्याच डिपार्टमेंटच्या माध्यमातून 100 विद्यार्थ्यांची त्यांना परवानगी दिली होती. त्यांनी स्कूलच बंद केली, त्या विद्यार्थ्यांची अडचण आहे. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला एक विनंती द्या, आम्ही दुसऱ्या शाळेत त्यांना ट्रान्सफर करून देऊ. जी शाळा जर घ्यायला तयार असेल तर त्या शाळेत आम्ही त्यांना ट्रान्सफर करू. मेडिकल कॉलेज यावर्षी चालू होईल का? नाही, यावर्षी मेडिकल कॉलेज कसं चालू आहे, त्याचं बांधकाम हे चालू आहे. मेडिकल कॉलेज चालू व्हायला कमीत कमी अजून 3 वर्ष लागतील. धन्यवाद. सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की जर आपण याच्यामध्ये लक्ष घातलं नाही तर आपल्यावर कडक कारवाई केली जाईल. कारण की मेंटेनन्सचं काम हे पावसाळ्याच्या अगोदर व्हायला पाहिजे होतं, त्यांनी केलं नाही. पण त्यांनी आता नागपूर जनरल इन्शुरन्स या कंपनीला काम दिलेलं आहे आणि मागील वर्षी त्याने 10 लाख शेतकऱ्यांचा फायदा त्याच्यामुळे झाला होता. तसंच यावर्षी त्यांचा इन्शुरन्स याच्याकरता केलेला आहे.